नमस्कार मी अनुपमा खानविलकर पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमधल्या शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी खास आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि या कार्यक्रमामध्ये श्रीमंतीचा पासवर्ड देण्यासाठी आपल्याबरोबर नेहमीप्रमाणेच आजही आहेत शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे सर आधी सरांचं स्वागत करूया सर स्वागत या तुमचं गेल्या तीस वर्षांपासून राजेश तांबेसर या क्षेत्राशी निगडित आहेत तेव्हा शेअर मार्केटमधले गुंतवणूक आणि विविध प्रकारच्या गुंतवणुकीवर तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय मात्र ही उत्तरं देण्याआधी जरा आठवड्यातला शेअर बाजाराचा रिव्ह्यू सुद्धा घेऊया एखाद्याचा सगळा आठवडा कंटाळवाणा जावा आणि शेवटच्या दिवशी एखादी मोठी चांगली बातमी समजावी आणि सगळ्या आठवड्याचा क्षीण धुतला जावा असं काहीसं शेअर बाजारामध्ये घडलं कच्च्या तेलाच्या घसरणाऱ्या किमती आणि त्यामुळे कोसळणारा वॉल स्ट्रीट ग्रीसचं संकट यामुळे सोमवारपासूनच मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये निराशेचं वातावरण होतं मात्र शुक्रवारी अचानक चांगल्या बातम्या आल्या आणि शेअर बाजारामध्ये उत्साह संचारला सर्वात मोठी खासगी बँक आय सी आय सी सह अनेक ब्लूचिप कंपन्यांनी तिमाही निकाल निकालामध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली केंद्र सरकारने जीएसटी विधेयकामध्ये बदल करण्याची तयारी दाखवणं आणि थकलेल्या कर्जांमुळे मेटाकुटीला आलेल्या नॅशनलाइज बँकांमध्ये वीस मध्ये चारशे अंशांची तर निफ्टीमध्ये एकशे अंशांची घसघशीत वाढ झाली आठवड्याचा विचार करता सेन्सेक्स आणि निफ्टीमधली वाढ किरकोळ दिसत असली तरी चार दिवसांची पडझड अखेरच्या दिवशी भरून निघाल्याचं समाधान सुद्धा या आकडेवारीमध्ये आहे हा मागच्या आठवड्यामधला शेअर बाजाराचा रिव्ह्यू होता आता अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ झालेली आणि पहिला प्रश्न आपल्या पुढे आलेला आहे सांगलीवरून पराग बोलतात नमस्कार पराग जी विचार आपला प्रश्न आहे कुठल्या सिंटेक्स इंडस्ट्री सिंटेक्स बर आणि टाटा कॉफी टाटा टाटा कॉफी बर टाटा कॉफी ठीक आहे टाटा कॉफी दोनशे आपला प्रश्न विचारा कॉफी ठीक आहे लक्षात आलं लक्षात आलं आपला प्रश्न त्यांच्याकडे बेसिकली जे सांगलेला राहतात यांचा प्रश्न आहे की त्यांच्याकडे सिंटेक्स आहे आणि त्यांच्याकडे टाटा कॉफी आहे टाटा कॉफी एफ मध्ये फार उत्तम कंपनी अजून जसं मी मी चहा पितो पण मला फक्त कॉफी आवडते आणि मला माझं तिचं म्हणणं आहे ती मला म्हणायची जर तुम्ही कॉफी नाही पित तर मी म्हटलं कॉफी इज सपोज टू बी अ रिच मॅन्स ड्रिंक आणि ज्या स्टाईल स्टेटमेंट असतात त्या हमेशा कॉफी पितात सो so, जसं मी म्हटलं अनुपाबा इज अ स्टाईल आयकॉन तर ती कॉफी पिते आणि जो साधारण आम आदमी आहे तो चहा पितो नाही अगदी असं काही नाही पण जाऊ दे आपण तर माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे टाटा कॉफी आहे प्लीज कंटिन्यू टू होल्ड टाटा कॉफी ऐंशी रुपये शंभर रुपयाचा जो शेअर आहे येणाऱ्या मध्ये तुम्हाला दोनशे अडीचशे रुपये मिळेल प्रॉफिट झाला की अडीसबाला जाऊन द्या काळडीने जिथे डिस्कवर केली होती कॉफी दॅट सपोज टू मी द मोस्ट ब्युटिफुल कंट्री इन ईस्ट आफ्रिका मला मायग्रेशन जे जे जेवी तिथे बघितलं मला खूप आवडली ती कंट्री आणि तीन चार दिवसासाठी जाऊन राहण्यासाठी तर फारच छान कंट्री आहे आणि दुसरं जसं तुम्ही सिंटेक्स सिन्टेक्सवरती सांगितलं की मधून तुम्ही निघून जा तीस रुपयाचा शेअर एकशे दहा मला माहिती नाही तुमची परचेस प्राइस किती आहे पण याच्यापेक्षा अजून खूप जास्त हा फाडणार नाही एवढा आहे चार पटीने पटीट झालाय स्पीक आणि याच्यावरती अजून याच्यावरती ठेवणं या नवीन इन इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करणं हे काही योग्य नाही ओके okay, पुढचे प्रेक्षक आहेत औरंगाबाद मधून प्रणव बोलतात नमस्कार प्रणव विचार आपला प्रश्न हा नमस्कार सर प्रणव बोलतोय औरंगाबाद हा सर प्रथमतः तुमचे आभार सर तुमचं मार्गदर्शन खूप आम्हाला उपयोगी पडतं शेअर चूज करताना अगदी बोला प्रणव प्रश्न विचारा हा मी अशोक लेलन घेतलेला ले अठ्ठेचाळीस रुपयाला एक वर्षापूर्वी आणि लॉंग टर्म मी ठेवायचा इच्छुक आहे तर मग सध्या काय करू देत त्याच्यावर प्रणव एकच शब्दामध्ये सांगेल दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला अडीचशे रुपयाचा भाव दिसेल येणारा एक ते दीड वर्षामध्ये अशोक लेलँड मध्ये आणि बाकी सगळ्या लोकांना सांगतो की जे लोक संपर्क साधतात माझी कोणतीही मेल आय डी नाही आहे माझे कोणतीही वेबसाईट नाही आहे म्हणून प्रत्यक्ष मला फोन करा मी तुम्हाला गाईड करतो डबल नाईन सिक्स डबल सेवन एट वन नाईन एट एटवर नंबर परत रिपीट करतोय डबल नाईन सिक्स डबल सेवन एट वन नाईन एट एट ज्यांच्याकडे अशोक लेलाड नाही आहे सगळ्यांना सांगतो मराठी माणसांना की हा शेअर घ्यावा काही लोकांनी अनुपमा बारा रुपयामध्ये घेतलेला आहे त्यांना एकशे वीस झाला तर दहा पटीचा एप्रिसिएशन मिळणार पण दोन वर्ष थांबले पण अजूनही माझं म्हणणं आहे की आजही ऐंशी पंच्याऐंशीच्या भावावर जेव्हा मी अडीचशे रुपयाचा भाव बघतो तर इथूनही थ्री टाइम्स एप्रिसिएशन वर्षभरासाठी त्यांनी हो पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर अहमदनगर वरून बोलतात डॉक्टर आहेत नमस्कार विचारा आपला प्रश्न डॉक्टर वाघ हॅलो नमस्कार विचारा प्रश्न माझ्याकडे शेअर्स आहेत फ्युचर काय सिप्लाचं फ्युचर सिप्ला पण एक फार छान कंपनी आहे अजून डॉक्टर हमीदची कंपनी आहे फार क्लोजली गार्डेड कंपनी आहे सगळी ती फॅमिलीच्या ओंड आहे त्याच्यामध्ये या सगळ्या कंपनी छान आहे वॉकार्ड खूप छान आहे यांची सिप्ला पण छान आहे पण लुपिन पण फार छान आहे पण मी म्हणेल एप्रिसिएशन पॉईंट ऑफ व्यू डॉक्टर वाह किंवा तुम्ही अगर डॉक्टर आहे मेडिकल सायन्स मेडिकलची अगर तुम्ही डॉक्टर आहे मग त्याच्यामध्ये मी म्हणेल की तुम्हाला एप्रिसिएशन तुम्हाला याच्यामध्ये मिळेल मध्ये तर अगर तुम्ही घेतला तर ती जास्त बेटर चॉईस राहील एज कम्पेअर्ड टू सिप्ला ओके okay, आणि सिप्लाचं फ्युचर त्यांनी विचारलं तर मला वाटतं हेच फ्युचर फारच छान आहे पण त्यांनी घेतले तर ते मी okay. म्हणेल की ते तुम्ही करू नका ओके okay. ते नका करू फ्युचर करताय तर ते नका सिप्लाचं पण फ्युचर सिप्लाचं खूप छान ओके पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर चंद्रपूर मधून बोलतात प्रमोद आहेत नमस्कार प्रमोद जी विचार आपला प्रश्न हॅलो हॅलो विचारा प्रमोद नमस्कार माझ्याकडे एसबीआय शंभर शेअर आहे तीनशे चौदाच्या भावाने घेतले आणि तीस रुपयाच्या भावाने साऊथ इंडियन बँक चे घेतले साऊथ इंडियन बँक ठीक आहे एसबीआय पण वेल कॅपिटलाइज आहे अजून हे पण आहे आताच तुम्ही ते आणि मला सर अजून दीड ते दोन लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत कोणते शेअर घ्यावे दीड ते दोन लाख मी तुम्हाला जसा नंबर सांगितला आहे नंबरवरती तुम्ही हे सांगा मी तुम्हाला पोर्टफोलिओ देतो आणि जसं अशोक लेलाड मी तुम्हाला सांगितलं तो करा मध्ये करा या ज्या वेल एस्टॅब्लिश कंपनीज आहेत त्याच्यामध्ये टाका तर याच्यामध्ये कसं आहे की एक चीज लक्षात ठेवा जो मी हमेशा एक सेंटेन्स म्हणतो अशा आपल्या कंपनीजमध्ये अशा सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट करायचं ज्याच्यामध्ये गवर्नमेंट पॉलिसी गवर्न नाही आहे ऑइल अँड गॅस मध्ये गव्हर्नमेंट डिटर्मिन करू शकते प्राईस टेलिकॉम मध्ये स्पेक्ट्रम आहे असे काही जे मी एक्झाम्पल सांगतो अशा सेक्टरशी दूर राहून अशा सेक्टरज मध्ये निवेश करायचा ज्याच्यामध्ये गवर्मेंट पॉलिसी गवर्न नाही होत पण अब्रा उर्फ पुडसे प्रेक्षक कांदिवली सुरेश बोलतात नमस्कार सुरेश जी विचार आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार माझ्याकडे प्राइम प्रॉपर्टीची 165000 रुपये 400 स्क्वेअरचे कोणत्या कंपनीचे प्राईम आपला सॉरी फेडर लॉयड फेडर लॉयड हां ओके फेडर लॉइड ओक ठीक आहे फेडर्स लॉइड ही बेसिकली वन ऑफ द एअर कंडिशनिंग कंपनीज आहे दुसरी त्या याच्यामध्ये एक नो लॉइड इन्सुलेशन्स म्हणून आहे फेडर्झ लॉइडचा जुना प्लांट असायचा त्यांचा कुठेतरी दिल्लीमध्ये ओखलामध्ये आय यू डोंट इवन हेअर अबाउट दे यू सी द कोरियन्स एवढे अग्रेसिव्ह आहे की इव्हन कॅरियर एअरकॉन सारखी कंपनी पार्ट ऑफ दी पॅटन विट्टी म्हणजे युनायटेड टेक्नॉलॉजी कंपनी जी कंपनी आजकाल त्यांची एसीज आपल्याला दिसत नाही वोल्टासारखी जी टाटाची कंपनी कुठे इकेदुक्के कुठेतरी कोणत्या तरी याच्यामध्ये घरांमध्ये कधी दिसतात कोरियन्स हॅव बीन सो अग्रेसिव्ह एज फार एज मार्केटिंग द प्रोडक्ट्स आर कन्सर्न सॅमसंग अँड एलजी आणि दुसऱ्या याच्यामध्ये थोडंसं मी डायकन बघतो किंवा त्यांचे सगळे रूफटॉप रूफवर त्यांचे जे एसीज लागतात मला इंडियन कंपनीचे कुठे काही दिसतच नाही इंडियन कंपनीज किती स्मॉल मार्केट शेअर बिलकुल त्याच्यामध्ये रिड्यूस झालेला आहे तर याच्यामध्ये एक्झिटच तुम्हाला कॉल देईल दे 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 okay. uh, मी एक्झिट फ्रॉम द कॉल आणि त्याला म्हणतात ना राईट ऑफ करून टाका या शेअर्सना ओके आपल्याबरोबर पुढे प्रेक्षक आहेत चेंबूर मधून ज्ञानेश्वर बोलतात नमस्कार ज्ञानेश्वर जी विचार आपला प्रश्न मी एम एन टीचे मॅडम मे मध्ये दहा शेअर घेतले कोणत्या कंपनीचे लासन अँड टू ग्रुप लासन अँड दहा शेअर घेतले तुम्ही सोळाशे पंच्याऐंशी बरं काय होल्ड हो, हो, हो होल्ड करून ठेवा दीड वर्षापर्यंत होल्ड करून ठेवा निश्चित तुम्हाला रुपयाचा भाव दिसेल पण एक दोन महिन्यामध्ये असं काही काही हे चक्र का फिरणार नाही पण ऍटलिस्ट दीड वर्ष तरी तुम्हाला सबुरी ठेवावी लागेल प्रेक्षक आपल्या संपर्कात भांडूप मधून सुनील बोलतात नमस्कार सुनील जी विचार आपला प्रश्न नमस्कार बोल माझा प्रश्न आहे की माझ्याकडे इंटरनॅशनल आहे आणि न्यूक्लिअर सॉफ्टवेअर आणि ऍक्शल काळे आहे तर ते काय करावे आपण परत एकदा कंपन्यांची नावे सांगाल का केविसी इंटरनॅशनल न्यू सॉफ्टवेअर आणि एक्सेल ल्या काळे कंप्लेटर तुमचा एक तर आवाज क्लिअर नाहीये अगर मी मी ऐकलं जे केईसी इंटरनॅशनल मला तुम्हाला असंच म्हणणार एक क्लिअर आहे सॉफ्टवेअर आणि एक्सेल ल्या काळे कंप्लोट हे hey, जे काही तुम्ही तीनही कंपनी सांगताय थर्ड कंपनी तर बिलकुलच काही क्लिअर नाही आहे पण ज्या पहिल्या दोन कंपनीज आहे मी म्हणेल नेर नथिंग व्हेरी स्टर्लिंग मी आत्ताच अनुभवाला अनुपामाला ब्रेकमध्ये सांगत होतो की एक सिंगल प्रॉडक्ट कंपनी कोलगेट जी फक्त आठशे हजार कोटीचा टर्न ओव्हर करते फक्त टूथपेस्ट विकते एक सिंगल प्रॉडक्ट रेड अँड व्हाईट कलर अगर आपण आयडेंटिफाय केला की आपल्याला करतं फक्त हे आहे नन ऑफ द कंपनीज लाईक कोणत्याही अदर कंपनीने त्यांना कॉम्पिटिशन नाही दिली फोरांन सारखी टूथपेस्ट आली अमेरिकन होम प्रॉडक्टचा प्रोडक्ट प्रॉडक्ट होता oh. पण ते पण त्यांना काही देऊ नाही शकले काही वर्षात ते तो प्रॉडक्ट फक्त चालला बट टुडे इट इज गॉट द लार्जेस्ट मार्केट शेअर त्या कंपनीचा भाव दो कंपनी आज दोन हजार रुपये आणि त्या कंपनीचा लोकांना आज अब्जोपती केला जे लोक ज्यांच्याकडे कोलगेट आहे आज ते करोडपती झाले शॉप्समध्ये ज्या एम्प्लॉईजना ते शेअर्स मिळाले त्यांना सगळ्यांना सांगतो जे रिटायर पण झाले की त्या लोकांनी कोलगेटचा शेअर कधी विकायचा नाही लिगसी पास ऑन करा अँड ग्रेटर न्यूज सगळ्यात बेस्ट न्यूज वन इज टू वनचा बोनस पण येणार आहे डिक्लेअर झाला की नाही हे मला माहिती नाही पण दिस इज सर्टन की या वर्षीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये वन इस टू वनचा बोनस मिळेल कोलगेट कडनं अशी ही कंपनी आहे कोलगेट अशा okay. कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करावं कोणती तरी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तुम्ही जाता तुम्हाला कोणीतरी टिप देत मग तो पानवाला देतो मग तो सुपारीवाला देतो सुपारी तर अशा टिप्स नका घेऊ प्रोग्राम बघा पासवर्ड श्रीमंतीचा विच इज व्हेरी युजफुल टू यू ओके आपल्या पुढचे प्रेक्षक आहेत पुण्यामधून अमर बोलतात नमस्कार अमर विचार आपला प्रश्न याच्या बाबतीत मला विचारायचं जातं की गोल्ड गोल्ड आता रेट्स कमी होत आहेत मध्ये जेव्हा निक्सन प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांनी गोल्ड स्टँडर्ड काढून टाकलं देवर सो हेड ऑफ दॅट टाइम्स त्यांना माहिती होतं की गोल्डचं काही हे नाही आहे फक्त एक इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे आपण मॉडर्न वर्ल्ड मध्ये राहतो मोरे साहेब कोणचीही यंग पॉप्युलेशन सगळ्या कोणत्याही आता या जनरेशनच्या मुली कोणीही गोल्ड घालत नाही अमेरिकेमध्ये बायका गोल्ड घालत नाही जापनीज वुमेन गोल्ड घालत नाही ज्या सर्वात जास्त जो रेट आहे तिथे विडोजचा आणि तुम्ही गोल्डमध्ये चालला आहे गोल्डची सगळी रिव्हर्स सायकल चालू आहे तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करताय लँडची रिव्हर्स सायकल चालू आहे अगर तुम्ही हा विचार कराल कोणी अगर दुसरा प्रश्न असा काढला की रिअलस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं गेले होते दिवस दहा वर्ष रिअल स्टेटने परफॉर्म केला अजून किती परफॉर्म करायचं आणि तुम्ही म्हणता गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू यू आर गोईंग अगेन्स्ट जेव्हा रिव्हर्स सायकल चालू होती त्याच्या अगेन्स्ट तुम्ही चाललाय बिलकुल नका जाऊ अगर कराल तर नुकसान कराल लॉस कराल आपल्या प्रेक्षक ठाण्यामधून बोलतात सौडणकर आहेत नमस्कार विचार आपला प्रश्न नमस्कार तांबे साहेब नमस्कार, नमस्कार। मी सौडणकर बोलतोय ठाण्याहून हो मी तुमचा प्रोग्राम नेहमी बघतो मागे तुम्ही सांगितलं होतं हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एशियन पेंट मध्ये मी इन्व्हेस्ट केले होते त्याचं चांगले रिटर्न्स आहेत दुसरं मला विचारायचं तर सनफार्मा आणि टाटा मोटर्स दोन्ही खाली आलेले आहेत कंपनीस्ट करावे थांबावं नाही टाटा मोटर्स मध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स आहे किंवा बाकी आपण फक्त नुसतंच रेंज रोवर अजून याच्यामध्ये त्यांच्या जगवारच्या वरती आपण नाही जायचं किंवा आपण ओव्हरऑल त्याचा परफॉर्मन्स बघायचा सन फार्मा कंपनी चांगली आहे दिलीप सांगवीची पण जेव्हापासून त्यांनी ती कंपनी एक्वायर केली मज झाली त्याच्यामध्ये डायची पण आली तर त्याच्यामध्ये त्या सगळ्याला सेटल व्हायला ते सगळे इशू सेटल व्हायला वेळ लागतो तर मी म्हणेल की टाटा मोटर्सला पण अवॉइड करा सन फार्मास्युटिकला पण अवॉइड करा किंवा तुम्ही घेतले नाही आहे आणि ज्यांच्या जो आहे त्यांनी याला रिलेट नका करू कारण त्या स्पेसिफिक क्वेश्चनचा मी तसा तो आन्सर केला right. तर तुम्हाला दोन्ही आन्सर दोन्ही क्वेश्चनसाठी अवॉइड करा दोन्ही स्क्रिप्ट बरोबर पुढचे प्रेक्षक आहे संपर्कामध्ये दीपक पाटील आहेत कोल्हापूरमधून नमस्कार दीपक जी विचारा आपला प्रश्न हां मॅडम बोला आ... हां मॅडम नमस्कार आ... मला मर्क्युरी लॅबोरेटरी बद्दल तांबे सरांच्याकडून माहिती सर ऐकतात ओ मर्क्युरीबद्दल मॅडम क्युरीबद्दल ऐकलं त्यांनी डिस्कवर केली होती आता हो, तुम्ही त्या कंपनीच्या मागे कशाला चालला आहे गेट इन टू ल्युपिन तुम्हाला ल्युपिन चांगल्या भावामध्ये मिळतो आहे सगळ्या लोकांना आत्ताच अनुभव मला सांगत होतो लोक लोणावलेला ॲड बघतो मी एक कोटीचा बंगला अरे किती दिवस तुम्ही जाणार आहे हप्त्यात नाही एकदा जाल महिन्यात नाही एकदा जाल बाकी दिवशी तो बंगला खाली पडलेला आहे एक कोटीची बंगला बीच अ डेड इन्व्हेस्टमेंट हाऊ कॅन यू थिंक ऑफ गेटिंग इन अ डेड इन्व्हेस्टमेंट अरे लँड अमेरिकामध्ये एप्रिशिएटच नाही झाली स्टेट ऑस्ट्रेलियामध्ये लँड एकस अँड एकस मध्ये तुम्हाला कौडींच्या दामामध्ये मिळते तर वाय डोंट यू एन्जॉय विथ दॅट मनी एक कोटी इन्व्हेस्ट करायचं त्या घरामध्ये आणि तिथे मॅडनेस रिझल्ट इन टू दिस काइंड ऑफ मॅडनेस म्हणून तुम्ही बघा मध्ये right. kind of आता कसे लोक फसतील खरे आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत मुंबई मधून आनंद कुमार बोलतात नमस्कार विचारा आपला प्रश्न हॅलो हॅलो बोला प्रश्न विचारा हा सर मला एल एन टी बद्दल थोडा माहिती पाहिजे होतं एल एन टी बद्दल लार्सन अँड टुप्रो हो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे हा त्याच्यामध्ये डिलिव्हरी बेसिस मला करायचा होता बिलकुल छान त्याच्यामध्ये म्हणजे काय ट्रेडिंग टाईप असा की आपण डिलिव्हरी जर घेतली ठीक ठीक ट्रेडिंग काही करू नका म्हणजे तुम्ही अगर फ्युचर्स अँड ऑप्शन्स नका करू मी म्हणेल तुम्हाला कॅश बेसिसवर करा जेवढी तुमची पॉकेट अलाव करते आणि डिलिव्हरी बेसिसवरती करा उत्तम कंपनी इंजिनिअरिंगमध्ये सर्वात उत्तम कंपनी येणाऱ्या टाईममध्ये वर्ष दीड वर्षामध्ये तुम्हाला साडेतीन हजार रुपयाचा भाव दिसेल लास्टन मध्ये पण डिलिव्हरी बेसिस फ्युचर्स पण घेऊ नका जेवढी तुमची पॉकेट अलाव करते तेवढाच पैसा इन्व्हेस्ट करून विसरून जा अँड जस्ट फर्गेट अबाउट इट वन ऑफ द टॉप कंपनीज तुम्ही आयडेंटिफाय केली कॉंग्रॅच्युलेशन ओके पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत तर मुंबई मधूनच आहेत गॅब्रियल नमस्कार विचार आपला प्रश्न नमस्कार तांबे साहेब मी गॅब्रियल तलकर बोलतोय मुलून वरून माझा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माझ्याकडे दोन हजार शेअर्स आहेत सुप्रीम इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजचे तर ते बोनस राईट्स वगैरे करून ते गेले दहा वर्षात वाढत वाढत तेवढे गेले आ. हे कंपनी अजून की मी कुठे गॅब्रिल साहेब तुमचं नाव मला खूप आवडलं आणि गेब्रिल पण मला ही कंपनी फार आवडते आनंद कंपनी कोणी त्यांचं नाव नाही ऐकलं मागच्या साठ वर्षापासून आहे भीमाशंकरला मी जाऊन त्यांचा प्लांट बघितला होता तिथे तुम्ही कुठे राहता मला माहिती नाही पुण्याला कि याच्यामध्ये सुप्रीम इंडस्ट्रीज मुंबई मधून सुप्रीम इंडस्ट्रीज ही टपारी कंपनी आहे बीओपीपी पण बनवतात बाकीचे पण प्रॉडक्ट्स आहे पण त्याच्यामध्ये आता हा सॅच्युरेटेड झालेला याच्यात तर प्रॉफिट बुक करा मला नाही माहिती तुमची काय परचेस प्राईस अँड वॉट इज द करंट प्राईस प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट बुक करायचा कोणत्याही शेअरची एक चीज लग्न एक एक चीज समजा सा, गेब्रिल साहेब गेब्रिल कंपनी पण छान तुमचं नाव पण छान मला तुम्ही आवडला लग्न नाही करायचं कोणत्या शेअरशी अँड डोंट बी सेंटिमेंटल विथ दी शेअर्स जिथे तुम्ही सेंटिमेंटल झाला मग तिथेच तुम्ही अट बरोबर त्याच्यामुळेच कुठल्याही कंपनीशी लगाव नाही करायचा टिप्स दिल्यात निश्चित आपल्याला त्याचा उपयोग होईल सर तुम्ही आज आलात आणि खूप छान सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि यानंतर वेळेस इथे थांबण्याची पाहत राहा झी चोवीस तास आणि राहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे